तर एक ब्रेकिंग बातमी पाहूया. सुनील केदार यांच्या याचिकेवर नागपूर सत्र न्यायालयामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. केदार यांनी शिक्षेला स्थगिती आणि जामिनासाठी नागपूर सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. केदार यांना बँक रोखो घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झाली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात आली होती. सध्या प्रकृती बिघाड झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत, त्यामुळे त्यांना आज दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष असेल.